एका ब्राह्मणाच्या चारीच्या चारी मुली बोबडं बोलत असत. त्यांच्या बोबड्या बोलण्यामुळे एकदा काय गंमत झाली ऐका. हा, एका गावात एक ब्राह्मण राहत होता. त्याला चार मुली होत्या. मोठ्या तिघी बोबड्या होत्या. छोटी मुलगी अजून जरा लहान होती. ती बोबडं बोलते की चांगलं बोलते ते अजून कळलंच नव्हतं. पुष्कळ पैसे मिळवायला ब्राह्मण एकदा दुसऱ्या गावाला गेला. खूप दिवस तिथं राहून त्यानं खूप पैसे मिळवले आणि तो घरी परत आला. त्याची छोटी मुलगी आता चांगली मोठी झाली होती. ब्राह्मण घरात येऊन झोपाळ्यावर बसला. छोटी मुलगी अंगणात खेळत होती. ब्राह्मणाच्या मनात विचार आला की ही मुलगी तरी चांगलं बोलत असेल. तो जरा हास्य हुश्य करतो तोच छोटी ओरडली, आई आई दो मया मुंद्या चावया ये चावया. बापरे, ब्राह्मणानं कपाळावरच हात मारला. ही पण बोबडीच, आता काय करणार. थोड्या दिवसांनी ब्राह्मणानं काय केलं, चारही मुलींना बोलावून सांगितलं, हे पहा मुलीनो, आता तुमचं लग्न करायला हवं. मी तुमच्यासाठी नवरे शोधून त्यांना जेवायला बोलावतो, पण तुम्ही अगदी गप्प राहायचं. खबरदार कोणी त्यांच्या समोर बोललात तर, कळलं. बय बय, आम्ही नाही बोलणार. मग सगळ्यांनी मिळून छान स्वयंपाक केला, पाटपाणी केलं, रांगोळ्या घातल्या, उदबत्त्या लावल्या, अगदी थाट माट केला. पाहुणे आले, जेवायला बसले. मुली आपल्या दारामागे मुकाट्यानं उभ्या होत्या. पानातला पदार्थ संपला की वाढत होत्या, जरा सुद्धा बोलत नव्हत्या. पाहुण्यांना जेवण खूपच आवडलं होतं. ते आपापसात बोलत होते, वाह, वांग्याची भाजी काय खमंग झाली आहे हो. भाजी छानच झाली आहे, पण वडे काय सुरेख झालेत, एकदम खुसखुशी. अहो श्रीखंड तर असं फक्कड झालंय की काय सांगू. केशराचा वास तर कसा घमघमतो. नाही, तसं जेवण सगळंच सुरेख झालंय हो. पण कढीची चव काय न्यारीच आहे बुवा. वाटी मागून वाटी नुसती कढीच प्याविशी वाटते. आता मात्र छोटीला राहावे ना. आपल्या जेवणाची एवढी स्तुती चालली आहे आणि आपल्या मात्र तोंडाला कुलूप. ते काय नाही, ती एकदम म्हणाली, हो छान होई तर काय काही. जियो खोब घातते म्हणून काही गोय झाये. सगळे एकदम चपापले. तशी दुसरी कशी म्हणते, ए बाबांनी बोयू नको सांगितले तई बोईस. त्यावर तिसरी म्हणाली, अगं ती बोई तर बोई, तू कचाय बोईस. चौथी कशी म्हणते, ही बोई ही बोई ही पण बोई, मी नाही बोई, मी आपली गप्प उभी आहे. आता मात्र सगळे खो 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 हसायला लागले आणि आपापल्या घरी निघून गेले. ब्राह्मण बिचारा कपाळाला हात लावून बसला. For more entertainment, log on and subscribe to www.youtube.com/venusregional.